नांदेड जिल्ह्यातील केनवड तालुक्यातील तेलंगणा या राज्याच्या सीमेजवळ रात्रीच्या बिबट्याचा वावर वाढलाय आणि शिकारीच्या शोधात रस्ता ओलांडून हा बिबट्या मानवी वस्तीकडे येताना वाहन धारकांना दिसलाय. या बिबट्यापासून सावध राहावे असं आवाहन इस्लामपूर तथा आपाराव पेठ इथल्या वन विभागाने केलंय. विशेषतः रात्रीच्या वेळेला याचा वावर वाढल्यानं शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना देखील करण्यात आल्यात. नांदेड जिल्ह्यातील केनवड तालुक्यातील तेलंगणा या राज्याच्या सीमेजवळ रात्रीला बिबट्याचा वावर वाढलाय आणि शिकारीच्या शोधात रस्ता ओलांडून हा बिबट्या मानवी वस्तीकडे येताना वाहनधारकांना दिसलाय. या बिबट्यापासून सावध राहावं असं आवाहन इस्लामपूर तथा पाराव पेठ इथल्या वन विभागाने केलं आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेला याचा वावर वाढल्यानं शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना देखील यावेळी करण्यात आल्या आहेत. फिरोज पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड.